ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात बेकायदा धंदे जोमात, पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष तर राजकीय पुढाऱ्यांचे पाठबळ। कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात जीवघेणा गुटखा व आयुष्यच उद्ध्वस्त करणारा मटका यासह जुगार, अवैध दारू विक्री असे अनेक बेकायदा धंदे पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे व राजकीय पुढाऱ्यांच्या पाठबळामुळे दिवसाढवळ्या जोमात सुरू असल्याचं दिसून येतंय। शहरात अवैध व्यवसायाने धुमाकूळ घातला आहे। ठिकठिकाणी मटक्याचे एजंट आहेत, त्यांनी या शहरातील विविध भागातील मटका बुकेसाठी जाळे पसरले आहे। बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करीत मटका घेतला जात आहे। कमीत कमी भांडवलात अल्पावधीत अधिकाधिक पैसे मिळवण्याकडे तरुणांचा कल वाढत आहे। परिणामी गुटखा विक्री, मटका, जुगार, बेकायदा दारू विक्री अशा अनेक काळ्या धंद्यात तरुण वर्ग गुंतला आहे। या मटका जुगार खेळाने संसार उद्ध्वस्त होऊ लागलेत। मटका जुगार यामध्ये आर्थिक नुकसान होऊन काहींनी आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवली आहे। परिणामी त्रस्त कुटुंबीय व संतप्त नागरिकांकडून पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। आरोग्यास घातक असलेल्या मावा गुटख्यावर शासनाने बंदी घातली असतानाही खुलेआम गुटखा विकला जात आहे। मटका व गुटखा विक्रेते एजंट कोणालाही न जुमानता बिनधास्त अवैध धंदे करत आहेत। मटका व गुटख्याचा धंदा जोमात सुरू असून बेकायदा दारू विक्रीतही वाढ झाली आहे। महानकरी न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप इंगळे।